सोमवारी रात्री सुरू झालेल्या पावसाची मंगळवारी दिवसभर संततधार सुरू राहिल्यानं सोलापुरात जनजीवन विस्कळीत झालं. गेल्या 24 तासात हवामान खात्याकडे 42 मिलीलिटर पावसाची नोंद झाली आहे. जून महिना हा पावसाविना कोरडा गेल्यानंतर आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातही पावसानं दडी मारल्यानं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील परिस्थिती ही चिंताजनक बनत चालली होती. प्रत्येकाचं लक्ष हे पावसाकडे लागून राहिलं होतं. पावसाअभावी बळीराजा देखील अत्यंत चिंताक्रांत आणि धास्तावल्याचं दिसून येत होतं. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून, विशेषतः गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात सर्वत्र धोधो पावसाला सुरुवात झाली असून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध भागात देखील पावसानं कमी अधिक प्रमाणात उपस्थिती लावल्यानं शहर तसंच जिल्हावासियांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. काही भागात कमी तर काही भागात चांगलाच पाऊस झाला असून जिल्ह्यातील सध्याची स्थिती पाहता आणखी मोठ्या प्रमाणात पावसाची गरज असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाचा लपंडाव सुरू असून शनिवारी आणि रविवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होतं. दुपारी काही भागात पावसाचा शिडकावा झाला. सायंकाळी देखील थोडाफार पाऊस झाला, मात्र रात्री बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झाली. रात्रीच्या सत्रात सुरू झालेल्या पावसाची मंगळवारी दिवसभर संततधार सुरूच राहिल्यानं सोलापूरचं जनजीवन विस्कळीत झालं. गेल्या अनेक दिवसांनी अशा प्रकारच्या पावसाची संततधार शहर तसंच ग्रामीण भागातील जनतेनं अनुभवली. शहरी भागात सकाळी कामानिमित्त भिजतच अनेकांना घराबाहेर पडावं लागलं. शालेय विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तसंच शासकीय खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी भिजतच शाळा तसंच कार्यालय गाठलं. अनेकांनी छत्र्या तसंच रेनकोटचा आधार घेत शाळा असो वा ऑफिस गाठलं. रस्त्यावर ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यातून वाट काढताना दुचाकी, तीनचाकी तसंच चारचाकी वाहनधारकांचे चांगलेच हाल झाले. संततधार पावसानं विविध कामांचा चांगलाच खोळंबा झाला. रात्री सुरू झालेला पाऊस हा दिवसभर सुरू राहिल्यानं रस्त्यावर बसून भाजी विकणाऱ्यांचे तसंच किरकोळ विक्रेत्यांचे चांगलेच हाल झाले. त्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम झाल्याचं दिसून आलं. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामीण भागातील जनतेला मात्र या पावसानं मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. धास्तावलेल्या बळीराजाला थोडाफार आधार यामुळे मिळाल्याचं बोललं जात आहे. दिनांक 20 जुलैपासून पुष्प नक्षत्र सुरू झालं असून या नक्षत्रानं चांगलीच उपस्थिती लावल्यानं प्रत्येकजणच सुखावला आहे. दरम्यान मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत हवामान खात्याकडे मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. सायंकाळी 5:30 ते 8:30 पर्यंत 23 मिलीमीटर पावसाची, तर 8:30 ते 5:30 वाजेपर्यंत 19 मिलीमीटर पावसाची हवामान खात्याकडे नोंद झाली आहे.